संघं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं। जय भीम, नमो बुद्धाय। आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे बोधिसत्व या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जाणार आहोत महाड या ठिकाणी। महाड या ठिकाणी गंधार पालेलेने तर त्या ठिकाणी जाणार आहोत। त्यासाठी मी आता सध्या आहे दिवा स्टेशनवर। दिवा स्टेशनवरनं मी सावंतवाडीची एक्सप्रेस पकडले, मी रिझर्वेशन केले। तर या ट्रेनने मी प्रवास करणार आहे आणि हा संपूर्ण प्रवास आपल्याला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी चौदार तळे या ठिकाणी सुद्धा जाणार आहे आणि तेथील दृश्य आपल्याला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्या लेणीचा इतिहास आणि त्या लेणीची संपूर्ण माहिती की त्या लेणीला कशाप्रकारे पहिले पांडव लेणी बोललं जात होतं आणि आता ही गंधारपाले लेणी कशा स्थितीत आहे हे आपल्याला पाहायला भेटणार आहे। चला तर आता निघूया या ठिकाणी। अशा प्रकारची ही पॅसेंजर आहे। तर मी दिवा स्टेशनवरनं माझी बुकिंग केली होती आणि माझा बर्थ हा 72 आहे। तर या ठिकाणाहून जाण्यासाठी 50 रुपये चार्जेस केले आहेत आणि रिझर्वेशनचे 50 रुपये चार्जेस आहेत। तर आपण इझिली आपण महाडला 50 रुपयेमध्ये जाऊ शकता आणि 50 रुपयेमध्ये रिटर्न येऊ शकता। तर मी दोन्ही रिझर्वेशन केले, आपण ही रिझर्वेशन कराल, व्यवस्थित बसायला सीट भेटेल, जागा भेटेल। तर आपण पाहत आहात पनवेल स्टेशन। तर मुंबईवरनं कोणतेही लोकल पकडून आपण पनवेल स्टेशनवर पोहोचू शकता। मग पनवेलवरनं आपल्याला ह्या पॅसेंजर भेटेल सकाळच्या। या पॅसेंजरने प्रवास करून आपण महाडपर्यंत पोहोचू शकतो, पण महाड हे स्टेशन नाही आहे, त्याकरिता आपल्याला वीर स्टेशनवर उतरावं लागेल। वीर स्टेशन तिथून पुढचा प्रवास कसा करायचा आहे ते मी आपल्याला दाखवेन। पण आता वीर स्टेशनवर उतरलो आहोत आणि वीर स्टेशनवरनं आपण या ठिकाणावरनं जी लोकल गाडी असेल, टमटम असेल किंवा इतर कोणती गाडी असेल, तर त्या गाडीने आपण महाडपर्यंत जाणार आहोत। मग त्या ठिकाणी मी सध्या महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या 14 तळ्यावर सत्याग्रह केला होता, तर त्या ठिकाणी आपण प्रथम जाणार आहोत। त्यांच्या बाहेर या टमटम आहेत। तर या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे महाडला, तर या ठिकाणाहून किमान 20 ते 25 रुपये घेतील महाडपर्यंत, कारण की 10 किलोमीटर आहे। तर आपण आता जाऊया टमटम मध्ये बसूया, चला माझ्यासोबत तुम्ही। मी आता महाडमध्ये उतरलोय आणि आता इथून मी 14 तळ्याला जात आहे। तर जवळच आहे, कारण की आपल्याला रिक्षावाले बाहेर रोडवर सोडतील। रोडवरनं आपल्याला जायचं आहे 14 तळ्याकडे। तर 2 मिनिटाचं अंतर आहे आणि आपण 14 तळ्यावर पोहोचणार आहोत। तर या ठिकाणी राहायची सोयसुद्धा उत्तम आहे, या ठिकाणी लॉजेस आहेत। तर या ठिकाणी आपण फॅमिलीसोबत आला तर त्या ठिकाणी राहू शकता आणि आपले समाज मंदिरेसुद्धा आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा आपण राहू शकता। तर आता आपण आलो आहोत हे 14 तळ्याच्या इथे, हा गेट आपल्याला दिसत आहे। तर इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत। तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी प्रतिमा आपल्याला पाहायला भेटणार आहे या 14 तळ्याच्या आत उभी असलेली। तर चला आपण आता या ठिकाणी जाऊया आणि या ठिकाणाहून लवकरच आपण निघणार आहोत लेणीकडे। का घेतले करू हातात झाड नाही डोळे वर्षनाची पाटी, कपडा न लतर खायला भक्त फजिती होती माय मोठी, अन माया अभिमान अभिमान माय सोन्यान भरली। तर बांधवांनो, याच ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो चाहत्यांसोबत 20 मार्च 1927 रोजी या 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता। यानंतर जी क्रांतीची लाट संपूर्ण भारतामध्ये पेटली, याचं सर्व दृश्य संपूर्ण जगाने पाहिले। तर अशी ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आणि आपण माझ्या पाठीमागे हे सर्व दृश्य पाहत आहात। तर बांधवांनो, आता मी या ठिकाणाहून लवकरच निघत आहे आणि या ठिकाणाहून आपण जाणार आहोत गंधारपाले बौद्ध लेणी। हा ब्लॉग व्हिडिओ मी मागील जे माझं चॅनल होतं सागर फोटोग्राफी अँड आर्ट त्यावर टाकलेला आणि लेणीचा सुद्धा टाकलेला, पण पुन्हा नव्याने मी हे या सर्व गोष्टी करत आहे, कारण की या गोष्टी अजूनही काही लोकांपर्यंत पोहोचल्या नाही, तर त्या कुठेतरी पोहोचल्या पाहिजेत, हाच माझा एक छोटा प्रयत्न आहे। तर पाहू शकता आपण या ठिकाणी गोव्याचा महामार्ग आहे आणि या महामार्गाला लागून ही लेणी। तर या लेणीकडे पण दुर्लक्षित केलं गेलं आहे आणि या लेणीला जे इथले गावकरी आहेत ते अजूनही पांडव लेणी समजतात। आणि ही जी लेणी आहे, ही संपूर्ण लेणी किंवा हा जो संपूर्ण भाग, हा
त्या पांडवांनी एका रात्री बांधला असा ह्यांचा खोडसळ प्रसार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. बांधवांनो, अशा प्रकारच्या आपल्याला या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढाव्या लागतील आणि बहुतेक लेण्यांना अशा पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतील. काही काही लेण्यांना नाहीत, कारण की तिथपर्यंत अजूनही आपली लोकं पोहोचली नाहीत, किंवा जे तेथील गव्हर्नमेंट आहे किंवा तेथील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून या गोष्टीमध्ये दखल घेतली नाही, याकरिता या लेणीची आपल्याला अवस्था अशी पाहायला भेटत आहे. तर मागील व्हिडिओवर काही लोकांनी कमेंट मारल्या की बुद्ध धर्म किंवा या बुद्धिस्ट लेणीला कोणी हानी पोहोचवत नाही किंवा तुम्ही मिटवत आहेत असं टायटल टाकलं. तर तुम्ही जर ग्राउंड लेवलला याल तर तुम्हाला पाहायला भेटेल या ज्या लेणी असतात, या लेणीवर कोरीव काम जे मनुवादी वृत्तीचे असतात किंवा ज्यांची वृत्तीच तशी आहे त्या ठिकाणी येऊन ज्या लेणीवर काही पिंडा कोरतील किंवा त्यांच्या देवाधर्माच्या मूर्त्या कोरतील, अशा प्रकारे कोरीव काम करून या प्राचीन लेणीवर त्या लेणीची पूर्ण रूपरेषा बदलली जाते आणि ह्या लेणीच्या इतिहासाला अपमानित केलं जातं. तर अशा गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला ह्या सर्व लेणी बघाव्या लागतील आणि आपल्याला या ठिकाणी यावं लागेल. तर बंधूंनो, हा जो माझा संपूर्ण प्रवास आहे हा मी 3 वर्ष अगोदर सुरू केला होता. माझं सागर फोटोग्राफी आणि आर्ट चॅनल होतं, तर त्या माध्यमातून इथं जागत भगवान बुद्धांच्या ऐतिहासिक वास्तू आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ते चॅनल काही कारणामुळे बंद झालं, त्यामुळे तो प्रवास तिथेच थांबला. पण मी पुन्हा नवीन सुरुवात केली आहे आणि हे नवीन बोधिसत्व चॅनल आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तर आशा हीच आहे की आपण जास्तीत जास्त ह्या चॅनलचे व्हिडिओ शेअर कराल, कारण की पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर भेटतील. तर सपोर्ट कराल. आपण पाहत आहात आणि या ज्या पायऱ्या आपण पाहत आहात त्या किमान 200 ते 250 असतील आणि ह्या लांबट असल्यामुळे थोडा दम लागेल आपल्याला. तर इथून आपण व्ह्यू पाहू शकता संपूर्ण. हा तर बांधवांनो, सध्याची जी परिस्थिती आहे या लेणीवरचे जे कर्मचारी आहेत ते तर मला दिसत नाही आहेत आणि या लेणीवर जास्तीत जास्त कपल मला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. आणि ही जी लेणी आहे ही 2 मजली लेणी आहे. तर आपण वरपासून सुरुवात करणार आहोत. वरती लेणी क्रमांक 1 आहे. तर खूप सुंदर अशी ही लेणी आहे आणि हे खूप सुंदर असं आपल्याला संपूर्ण वातावरण या लेणीच्या आजूबाजू पाहायला भेटेल. इवन तुम्ही उन्हाळ्यात याल या ठिकाणी तर सकाळचं जे वातावरण आहे ते आपल्याला बघण्यासारखं वातावरण या ठिकाणी पाहायला भेटेल. पाऊस असल्याकारणाने या ठिकाणी डोंगरातनं ठिकठिकाणाहून ह्या पाण्याचे छोटे छोटे धबधबे आपल्याला या ठिकाणीसुद्धा पाहायला भेटतील. आणि अशाच सर्व लेणीवर आपल्याला हे जे धबधबे किंवा हे पावसाळ्यातील हे सुंदर असं रूप या लेणीचं पाहायला भेटतं. तर या ठिकाणी काही व्यक्ती होते तर ते मला विचारत होते आपण एकटेच आला आहात का. आणि सध्याचं जे वातावरण आहे या ठिकाणचं हे थोडं विचलित करणार आहे, कारण की या लेणीवर कोणी नाही त्याकरिता. तरी थोडीफार चढाई करावी लागेल आपल्याला, पण या ठिकाणी पाहू शकता ह्या लेणीवर बंदी घालण्यात आली आहे. इथनं जायला काटे टाकलेत, कारण की या ठिकाणी कपल्स येतात, काहीही कृत्य करतात. मध्ये आपल्याला मी या ठिकाणाहून दाखवू इच्छितो. वरती 1 नंबरची लेणी आहे. त्या 1 नंबरच्या लेणीमध्ये तथागत भगवान बुद्धाची धम्मचक्र प्रवर्तनची आपल्याला मूर्ती पाहायला भेटेल. आणि त्याच्याच बाजूला लेणी क्रमांक 26 आहे, त्यात ह्या लेणीची संपूर्ण माहिती दिली आहे की ही जी लेणी आहे ही कोणी दान केली. आणि हा जो संपूर्ण पट्टा पाहत आहात आपण स्टार्ट टू एंड, तर त्याची माहिती यामध्ये दिली आहे. तर बंधूंनो, यामध्ये ह्या ज्या येथील लेख आहे वरील त्या लेखामध्ये या लेणीची म्हणजे तो राजा कोण होता, त्याचं वंशज काय होतं याची माहिती फारशी दिली नाही. तर ते कोरीव काम आपल्याला वरतीच पाहायला भेटणार आहे. तर 2 मजली आहे आणि आपल्याला वेगवेगळे भुयार टाईप या ठिकाणी रस्ते पाहायला भेटतील.
पण आता सध्या या ठिकाणी आपण पाहू शकता हे काटे टाकलेत, त्यामुळे मी आपल्याला येथील दृश्य दाखवू शकत नाही. या ठिकाणी या लेणीचं अतिक्रमण झालं होतं, तर या लेणीला पांडव लेणी समजून काही लोकांनी ज्यांची मनस्थिती डाऊन लेवलची आहे, खालच्या लेवलची आहे, त्या लोकांनी तथागत भगवान बुद्धांच्या ज्या कोरीव मूर्त्या आहेत तर त्याची नासाड किंवा त्यांना तोडफोड करण्याची प्रयत्न केले किंवा त्यांना मधातनंच कापलं गेलं आहे. हे का होतं? कारण की आपल्यासारखे, माझ्यासारखे, तुमच्यासारखे आपण हा जो आपला वारसा आहे, जो आपला हेरिटेज आहे, तो आपण कुठेतरी जपण्यास चुकतो किंवा आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. खरं पाहिलं तर प्रत्येक भारतीयाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर एकाच धर्माच्या लोकांना आहे, कारण की हा संपूर्ण भारताचा वारसा आहे आणि यासाठी संपूर्ण जग या गोष्टीची प्रेरणा घेतं आणि आपल्या भारतामध्ये या गोष्टीला नाकारलं जातं, तर ही खरंच दुर्दैवाची बाब आहे. तर मी आपल्याला येथील जे गावकरी आहेत तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं आत्ताही लास्ट टाईम पण, पण त्यांचे जसं मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं की एका रात्रीमध्ये 5 पांडवांनी ही लेणी बांधली, तर अशा प्रकारची यांची मनोवृत्ती आहे. कारण की ह्या लेणी आत्ताच्या नसून ह्या लेणी 1200-1300 वर्ष अगोदरच्या या लेणी आहेत आणि या लेणीचं कोरीव काम किंवा ह्या सर्व ज्या ह्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत तर ह्या गोष्टींना 100 वर्ष लागतात, तर एका दिवसात होणं अशक्य आहे. कारण की केव्हाही लेणी बनवली जाते तर दगडाची पडताळणी केली जाते की हा दगड लेणी कोरीव काम करण्यासाठी योग्य आहे की नाही, त्यावर उन्हाळे पावसाळे पडतात, त्यानंतर जो दगड आहे तो झिजला किंवा जर नाही झिजला तर समजायचं की ही ह्या ठिकाणी लेणी बांधू शकतो, जर तो दगड त्या ठिकाणी झिजला तर त्या ठिकाणी लेणी बांधू शकत नाही असा निष्कर्ष त्यावेळी काढला जात असे. तर येथील काही जे आपल्याला मी दाखवेन स्तूप आणि विहार या ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला पाहायला भेटतील, तर या साईडला मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी जी तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आहे तर तिला कशाप्रकारे मधातनं कापलं गेलं होतं. आणि या ठिकाणी एक स्तूप पण आहे, स्तूपाच्या वरती आपल्याला हार्मिका पाहायला भेटेल आणि त्या स्तूपाची आपल्याला अवस्था पाहायला भेटेल. अर्धावस्थेत हा स्तूप आहे आणि वेदिका पट्टीही आपल्याला या स्तूपाची पाहायला भेटेल. तर आपण या ठिकाणाहून पाहत आहात, तर मी आपल्याला वरती जाऊन दाखवतो. तर आपण पाहत आहात ही तथागत भगवान बुद्धाची मूर्ती, तर ही तोडण्यात आलेली, तर आपण हिला मधनं चीर पडलेली पाहू शकता. तर ही धम्मचक्र प्रवर्तक अवस्थेत आपल्याला ही जी संपूर्ण तथागत भगवान बुद्धाची कोरीव मूर्ती पाहायला भेटेल आणि सोबतच आजूबाजूचे दृश्यही पाहायला भेटेल. आणि ही लेणी आणि या लेणीची हार्मिका आणि आपण पाहू शकता जो अंडाकार आहे त्याच्यावर हे जे कपल्स लोक या ठिकाणी येतात तर ते काही लिहितात, काही कृत्य करतात. आणि ही वेदिका पट्टी आपल्याला अर्धावस्थेत पाहायला भेटत आहे आणि हा जो स्तूप आहे हा स्तूप आपल्याला झिजलेला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. तर अशाच प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे पाण्याचे कुंड आपल्याला आढळतील आणि आपल्याला हे विहार आणि बसण्यासाठी जी जागा आहे दालनं किंवा ध्यान दालनं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. आणि हा संपूर्ण वे तर गोव्याचा हा गोव्याच्या दिशेने जाणारा हा महामार्ग तर आपण या ठिकाणाहून पाहू शकता. आणि या ठिकाणी पाहत आहात आपण लेणी क्रमांक 22 आणि लेणी क्रमांक 23 वरती लेण्या आहेत आणि वरच्या लेणी आपण पाहू शकता. तर त्या ठिकाणी ब्राह्मी लिपीमध्ये लिखाण आहे, तर मी त्या ठिकाणी असतो तर आपल्याला त्या गोष्टी सांगितल्या असत्या, पण आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. काही हरकत नाही, पण आपण पुन्हा त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू, कारण की येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या वास्तूकडं येऊ आणि वास्तूचं जतन करू त्यावेळेस ही जी वास्तू आहे आपल्या भावी पिढीला पाहायला भेटेल. आणि लेणी क्रमांक 25 आणि लेणी क्रमांक 26 आणि 27 पाहायला भेटेल आपल्याला. आणि हे आपण दालनं पाहत आहात, मध्ये आपल्याला विश्रामगृह पाहायला भेटेल आणि या ठिकाणी आपण पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्याला हा अर्धावस्थेत हा स्तूप पाहायला भेटेल आणि सोबतच तिथं वरती लिहिलं आहे, पण मी तिथे जवळ जाऊ नाही शकत त्यामुळे मला दिसत नाही जास्त. तर अशा प्रकारची ही संपूर्ण लेणी आणि माझ्या मते ही जी लेणी आहे ही एका स्त्रीने दिली आहे आणि त्या स्त्रीचं वंशज किंवा ती कुठे राहते हे सर्व मेन्शन या ठिकाणी केलं नाही आहे. आणि बाजूला आपण पाहतात तर हा कुंड पाहतात पाण्याचा, तर या ठिकाणी पाणी जमा केलं जायचं आणि हे पाणी आपल्याला उन्हाळ्यात ते पिण्यासाठी यूज करत असे.
तर बंधूंनो, मी या ठिकाणाहून आता निघत आहे. तर या ठिकाणी मी पाहिलं अजूनही कपल्स येतात, ते कुठेही बसतात, कसेही वागतात, कसेही फोटो काढतात. आणि इवन या ठिकाणी एक माहिती फलकही नाही आहे की या लेणीचा इतिहास लोकांपर्यंत जागरूक झाला पाहिजे. तर या गोष्टीसुद्धा या ठिकाणी नाही आहेत, तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे. आणि या ठिकाणी अशा गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि जे आपल्याला अवैध कामं या ठिकाणी पाहायला भेटतात, किंवा जे कपल्स येतात आणि जे व्यक्ती ते येतात आणि कसेही फोटो काढतात, किंवा या लेणीचं महत्त्व समजून न घेता या वास्तूचा अपमान करतात, तर हे थांबवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला या लेणीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ABCPR टीमला जॉईन करू शकता. मी नंबर आपल्याला लास्ट टाईम पण शेअर केला होता आणि आत्ताही शेअर करतो आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर आपल्याला पाहायला भेटेल ABCPR टीमचा. तर या टीमला आपण जॉईन नक्की करा. तर ही टीम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लेणीचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम करते. तर नक्कीच आपण ABCPR टीम जॉईन करा. तर बांधवांनो, आता मी या ठिकाणाहून व्हेइकल पाहिन, तर मला 50 ते 60 रुपये महाडपर्यंत जाण्यासाठी घेतील. आणि तिथून 25 रुपये मला रिक्षाने पे करून पुढे जे वीर स्टेशन आहे त्या ठिकाणी जावं लागेल. आणि तेथून जो आपला पुढचा प्रवास आहे तो करावा लागेल. तर बांधवांनो, हा जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी थांबवत आहे आणि या ठिकाणी आपली रजा घेत आहे. तर आशा करतो माझं हे कार्य आपल्याला आवडत असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या, शेअर करा. तसे जर आपण या बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जे माझे बांधव आर्थिक मदत करू इच्छितात तर मी त्यांच्यासाठी हा माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे, तर मला मेसेज नक्की करा. तर भेटूया पुन्हा लवकरच. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.